ब्रह्मविद्येचा प्रकाश योगशिका प्राथमिक अभ्यासक्रम 22 आठवडे, आठवड्यातून एकदा 1.5 तास. प्रवेशासाठी संपर्क 7601005555. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादीचा युवा नेता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचा मुलगा रोहित पाटलांनी भेट घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय वातावरणात चर्चा सुरू झाल्यात. ही भेट नेमकी कशाची आहे, स्थानिक राजकारणावर याचा काय परिणाम होणार यावर चर्चा होऊ लागल्यात. मात्र रोहित पाटलांनी स्वतः ट्विट करत यावर खुलासा केलाय. फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात ही भेट असल्याचं रोहित पाटलांनी सांगितलंय. नागपूरमध्ये अधिवेशनाच्या काळात घेतलेली ही भेट आहे. या भेटीवर रोहित पाटील काय म्हणाले ते पहा. आज नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेत मतदारसंघातील फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने प्लास्टिक फुलांवर बंदी घालून शेतकरी जे फुल पिकवत आहेत त्याला योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे अशी अग्रही मागणी केली. यासाठी लवकरच संबंधित मंत्र्यांसह बैठक लावण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलंय. मतदारसंघातील व राज्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. ही भेट होण्याआधी रोहित पाटील विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना भेटले. त्यावर ते काय म्हणाले ते पहा. आज नागपूर येथे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेतली. मतदारसंघातील विविध विषयांवर चर्चा केली. अजित पवारांची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रोहित पाटील भेटले. तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघात रोहित पाटलांच्या आई सुमन पाटील आमदार आहेत. त्यांच्या मदतीला रोहित पाटील आहेत. आता रोहित पाटील ही लवकरच जिल्ह्याच्या राजकारणात उतरणार अशा चर्चा आहेत. त्यामुळे अशा भेटीगाठींना मोठं महत्व आहे. या भेटी आता किती फायद्याच्या ठरणार हे पाहणं गरजेचं असेल. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.